सोमवती अमावस्या निमित्त महायज्ञ सोहळा। नाशिक मधील वडनेर दुमाला परिसरात श्री मल्हारी महासाकांत नवकुंडात्मक महायज्ञ याग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सोमवती अमावस्येच्या निमित्ताने खंडेराव महाराज मंदिरात सोमवारी हा कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी महायज्ञ आरती आणि महाप्रसाद धार्मिक कार्यक्रम पार पडले। श्री श्री 1008 महामंडलेश्वर अजित शास्त्री पिंगळे गुरुजी यांनी यज्ञाचं पौरोहित्य केलं। शिवभक्त महंत करडिले महाराज, हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर, श्री स्वामी परमेश्वर गिरीजी महाराज, श्री श्री 1008 जगद्गुरु परमहंस महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वतीजी महाराज, हृदयानंद माऊली, श्रीराम कुर्हे, अमोल पावसे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली। शिवभक्त करडिले महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या कार्यक्रमास दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। यज्ञ सोहळा प्रसंगी सुरू असलेल्या मंत्रघोषामुळे वातावरण भक्तिमय झाल्याचं बघायला मिळालं। या सर्व धार्मिक कार्यक्रमांमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येत होता। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।